मेहकर येथील चारशिव गावच्या सरपंच रंजना रवींद्र वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये चारशिव गावातील मागासवर्गीय ग्रामस्थांना 20 वर्षांपासून एकही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे सरपंच रंजना वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच ठराव पास करून पाठवला असून ग्रामस्थांचे लक्ष मात्र आता याकडेच लागले आहे. रवींद्र वाघ, सरपंच सारशिव. मी सारशिव गावातील स्वच्छता अभियान राबवले असून इतर मागास्वर्गीयांना 20 वर्षापासून घरकुल मिळाले नाही म्हणून भाई नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांना ठराव पास करून मागणी केली आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामसभेचे आयोजन करून स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता अभियान राबवित असताना स्वच्छता अभियानमध्ये पंचायत समितीचे कर्मचारी जी बी वराळे तसेच आरोग्य विभागाकडून सर्वे करण्यासाठी आलेली टीम, त्यामध्ये कुमारी प्रिया ठाकरे तसेच गावामधील माजी पोलीस पाटील हिरालाल ढोणे सहभागी झाले होते आणि या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की 20 वर्षापासून या गावामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गांना घरकुलाची योजना नव्हती, त्यामुळे ठरावाद्वारे इतर मागासवर्गीयांना घरकुल मिळावं म्हणून भाई नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना ठराव आणि पत्राद्वारे त्यांना ठराव पास करण्यासाठी आणि इतर लोकांना घरकुल मिळण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. प्रतिनिधी मनीष जाधव, न्यूज टुडे 24, मेहकर.